नमस्कार मित्रांनो, आज आपण 19 मेच्या महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींबद्दल चर्चा करणार आहोत, जसे की आजच्या दिवशी कोणी काय संशोधन केले होते आणि कोणाचा जन्म झाला होता आणि कोणाचा मृत्यू, म्हणजेच पुण्यतिथी। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। एकोणीस मे 1743 जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमानाची पातळी विकसित केली होती। 1910 हेली धूमकेतूचे शेपूट पृथ्वीला चाटून गेले, धूमकेतू म्हणजेच कॉमेट, आणि 1910 हेलीज कॉमेट हे पृथ्वीच्या खूप जवळून गेले। कॉमेट्स आर कॉस्मिक स्नोबॉल्स ऑफ फ्रोझन गॅसेस रॉक अँड डस्ट दॅट ऑर्बिट द सन। वेन फ्रोझन दे आर द साईज ऑफ अ स्मॉल टाउन, अँड वेन इट्स ऑर्बिट ब्रिंग्स इट क्लोजर टू द सन, इट हीट्स अप अँड स्वीप्स डस्ट अँड गॅसेस ग्लोईंग हेड्स लार्जर दॅन मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स। याचा अर्थ म्हणजे कॉस्मिक स्नोबॉल्स जे बनतात अंतरिक्षमध्ये जमा झालेल्या गॅसेस दगड आणि धुळीपासून, आणि त्याचा आकार एका शहरा एवढा असतो, आणि सूर्याभोवती परिभ्रमण करताना जवळ आल्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे ते कॉस्मिक स्नोबॉल्स फुटतात। त्यांचा विस्फोट इतका मोठा असतो की ते एखादा प्लॅनेटपेक्षाही मोठा आकार घेतात। 1911 पार्क्स कॅनडा ही जगातली पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली। 1963 द न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनने डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमध्ये पत्र प्रकाशित केले। 19 मे 1674 छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले। आता पाहूयात आजच्या दिवशी झालेले जन्मदिवस, जयंती आणि वाढदिवस। 1908 भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म झाला। 19 मे 1910 नथुराम गोडसे यांचा जन्म महाराष्ट्रातल्या बारामती या जिल्ह्यात झाला। वाय आय किल्ड गांधी हे पुस्तक त्यांनी जेलमध्ये असताना लिहिले होते। 19 मे 1938 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म मुंबईजवळच्या माथेरान येथे झाला। तुम्ही त्यांना अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात पाहिले असेल, जसे की एक था टायगर। 19 मे 1149 भारताचा महान राजा ज्यांनी मोहम्मद गोरीला 16 युद्धात हरवले यांचा जन्म गुजरातमध्ये झाला, ते म्हणजे पृथ्वीराज चौहान। आता आपण बघूयात मृत्यू, पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन। 19 मे 1904 आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसरवानजी टाटा यांची पुण्यतिथी, जे रतन टाटा यांचे वडील आहेत। 19 मे 1999 काव्य आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक रमेश तेंडुलकर यांची पुण्यतिथी। गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर यांचे ते वडील होते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। जाता जाता सबस्क्राईबचं बटनही दाबा, आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।